नमस्कार शेतकरी कृषी देशांमध्ये दे आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो पंजाबराव डक यांचा अंदाज एकदम खरा का असतो तर मित्रांनो काही उदाहरणे बघणार आहोत तो मित्रांनो बघा शेतकऱ्याला अचूक अंदाजा मिळ अंदाज मिळण्यासाठी पंजाबराव डग खूप मेहनत घेतात तर मित्रांनो संपूर्ण माहिती सांगतो काही उदाहरणे सांगतो तर हे वातावरण सिमेंटच्या कॉन्क्रीटच्या रस्त्यामुळे तापमान वाढले पंजाबराव पाटील पाटीलचे म्हणणे आहे सिमेंटचे रस्ते बनल्याने तापमान वाढले आणि एकूणच निसर्गाचा तो, समतोल बिघडला पूर्वी पाऊस येण्याचे काही ठोकतळे होते शेतकरी वर्ग त्यानुसार पेरणी करत असे आणि त्यावेळी शेतकऱ्यांनी अंदाज केल्याप्रमाणे पाऊस बरसत असे काळांच्या ओघात मोठ्या प्रमाणावर उक्षतोड झाली सिमेंटचे रस्ते बांधल्याने तापमान वाढले आणि एकूणच निसर्गाचा समतोल बिघडला त्यामुळे एकीकडे कोरडा दुष्काळ तर दुसरीकडे ढगपुटीच्या प्रमाणात वाढ असे विसंगत चित्र निर्माण झाले आहे असे असले तरी शेतकऱ्यांनी आपले जुने तंत्र वापरावे असे आवाहन देखील हवामानाचे अभ्यासक पंजाबराव टग पाटील यांनी शेतकऱ्यांना केले श्री संत सकाराम महाराज संस्थान इलोरा येथे हवामानातील बदल व पाऊस पाणी याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना काही दिवसापूर्वी ते मार्गदर्शन करत होते तेव्हा म्हणाले पाऊस येण्याची काही लक्षणे आहेत दिवस मावळत असताना आकाश तांबळे झाले तर बहात्तर तासात पाऊस येतो गर्मी वाढल्यास बहात्तर तासात पाऊस येण्याची शक्यता असे असते तसेच चिमण्यांनी धुळी तांदूळ केल्यास बहात्तर तासात पाऊस येतो जेव्हा पावसाचे ढग वाहताना विमानासारखा आवाज येतो तेव्हा पाऊस येणार असे निश्चित समजावे कावळ्याने आपले घरटे झाडांच्या शेंड्यावर केल्यास समजावे की के यावर्षी पावसाळा कमी होणार आहे झाडांच्या के मध्यभागी केल्यास समजावे पावसाळा जास्त होणार आहे उन्हाळ्यात पंधरा मे ते तीस मे दरम्यान पाऊस झाल्यास पेरणी योग्य वेळेवर होईल असा अंदाज व्यक्त करावा असे काही ठोकतळे पंजाबराव डक पाटील यांनी सांगितले तर गारपीट होण्याची स्थिती काय असते बघा साधारणपणे बावीस फेब्रुवारी ते दहा मार्च दरम्यान गारपीट होते बेचाळीस हजार दोनशे साठ गावापैकी फक्त शंभर गावांमध्ये गारपीट होते जिथे डोंगर भाग आहे व धरण आहे तिथे गारपीट मोठ्या प्रमाणावर होते होण्याची शक्यता असते काळ्या काज कसल्या जमिनीत शक्यतो गारपीट होत नाही पंधरा मे ते तीस मेच्या दरम्यान वीज पडण्याचे प्रमाण जास्त असते साधारणपणे नारळाचे झाड आंब्याचे झाड मंदिराचा कळस व जनावरे यावर वीज पडण्याचे मोठे प्रमाण असते वीज पडताना लाकडावर किंवा गवताच्या पेंडीवर उभे राहिल्या अंगावर वीज पडण्याचा धोकाच टळतो असेही ते बोलले